पाच मिनिटं तुमच्याकडे, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. ध्येय साधना करताना जो विसरतो देहभान, त्यालाच मिळतं आत्यंतिक सुख आणि आत्मिक समाधान. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनो आसना राम रूपी बुडाली. मनाचे श्लोक म्हणले ना की मन कसं शांत होतं, चांगलं कसं वागायचं हे मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात असं माझ्या आईने मला सांगितलंय. आम्ही ना रोज संध्याकाळी तुमचे व्हिडिओ सर्वजण एकत्र मिळून बघतो, कारण जगत असताना मनाच्या श्लोकांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे जसं तुम्ही सोप्या शब्दात सांगताना तसं सांगणारं कोणीच दिसलं नाहीये मला. मनाच्या श्लोकांचे साध्या सोप्या शब्दात अर्थ सांगण्याचे हे जे मी व्हिडिओ बनवतीये त्याचा उद्देश सफल होतोय हे तुमच्या बोलण्यामुळे मला कळलं आणि माझा हुरूप खरंच खूप वाढला. होतं काय, शूटिंग असतं ना, त्याच्यामुळे अनोळखी पालकांबरोबर मुलांबरोबर ज्या काही भरपूर वेळ गप्पा झालेल्या असतात त्या पाच मिनिटाचा व्हिडिओ करायचा म्हणून कमी करावे लागतात, त्याचं एडिटिंग करावं लागतं, त्याला व्हिज्युअल्स जोडावी लागतात, त्यामुळे कधी कधी मध्यरात्र सुद्धा होते. पण याचा मला ताण जाणवत नाही, त्रास होत नाही, कारण या श्लोकाच्या पहिल्या ओळीत जसं म्हटलंय ना की राम सुखे निवाला, तसा काहीसा शांत शांत वाटण्याचा समाधानाचा असा अनुभव मी ह्या सगळ्या कामातनं मिळवत असते. आणि मला हेच सांगायचं आहे सगळ्यांना की प्रत्येकानं आपल्या कामामधला जर राम शोधला ना तर मग त्याचा त्रास वाटणार नाही. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. कोणतीही गोष्ट मनापासून नीट लक्ष देऊन केली किती छान होते. आपलं ध्येय म्हणजे राम असं आपण ठरवलं की नाही, मग ते गाठण्यासाठी आपल्याला तल्लीन व्हावं लागतं, कारण डिस्ट्रॅक्शन खूप असतात. मी एक लेखक आहे, कोणतंही प्रोजेक्ट लिहून पूर्ण करायचं म्हणजे 5-6 तास एका जागेवर बसून लिहावं लागतं, पण आपला फोन सतत व्हॉट्सअप इंस्टाग्राम नोटिफिकेशन दाखवत असतो आणि फोकस हलवत असतो. मग मी काय केलं, एक दिवशी सरळ चावी आणि कुलूप घेऊन गेलो, फोन बॅग मध्ये ठेवला आणि लॉक केला. पहिल्या दिवशी खूप इच्छा झाली फोन बघायची, कारण सवय लागली होती ना, पण नाही, ठरवलं आणि केला कंट्रोल. यालाच म्हणतात मनावर ताबा मिळवणं. मग काय, ठरवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त काम झालं. अनुभवाने सांगतोय, आपल्या कामात आपण तल्लीन झालो ना की खूप मस्त काम होतं, एकदम धन्य धन्य वाटत. हो, हँडरायटिंग करताना मैत्रिणी खेळायला बोलवत असतात ना तेव्हा मला जावसच वाटत नाही. जो करतो उत्तमाची भक्ती त्याच्याच स्वप्नांची होते पूर्ती. देहे भावना राम बोधे उडाली, मनो वासना राम रूपी बुडाली. देह म्हणजे शरीर. आता तुझ्या शरीराला त्रास होतो म्हणजे तुला त्रास होतो असं तुला वाटतं, किंवा मला वाईट वाटलं असं जेव्हा तू म्हणतेस तेव्हा तुझ्या मनाला वाईट वाटलेलं असतं. हो ना, बरोबर. पण जेव्हा एखादा माणूस मनापासून आपलं काम करत असतो ना तेव्हा त्याला ते काम करत असताना जी मेहनत घ्यावी लागत असते, जास्तीचे प्रयत्न करण्यासाठी कधी कधी जागरण करावी लागतात, कधी कधी शारीरिक मेहनत घ्यावी लागते, पण त्याला त्याचा त्रास वाटत नाही, कारण मी मगाशीच म्हणाले त्याच्याप्रमाणे त्याच्यातला राम त्याला दिसत असतो आणि त्या रामाची तो भक्ती करत असतो. त्याच्यामुळे त्या रामाला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ही मेहनत घेताना त्याच्या शरीराला त्याच्या मनाला त्रास होत नाही. म्हणून म्हटले देहे भावना राम बोधे उडाली. मला ना आता या क्षणी बहिणाबाई आठवत आहे, ज्या कधीच शाळेत गेल्या नव्हत्या, 30-व्या वर्षीच विधवा झाल्या होत्या त्या. शेतात राबताना, चूल फुंकताना, जगण्यावर भाष्य करणाऱ्या कितीतरी सुंदर कविता त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये रचल्या. आणि हे सगळं त्यांनी कुणी कौतुक करावं म्हणून नाही केलं, किंवा कोणी नावही ठेवले असतील, परंतु त्यांनी त्यांची काव्य रचना नाही थांबवली. तसंच शास्त्रज्ञ सुद्धा वर्षानुवर्ष संशोधन करत असतात, त्यांना माहिती नसतं कधी हा शोध पूर्ण होणार आहे आणि कधी जगासमोर येणार आहे, पण तरी सुद्धा त्यांची त्यांच्या कामावरती त्यांच्या रामावरती निष्ठा असते आणि ते काम करत असतात. साहित्यिक कलावंत अनेक वर्ष अनेक महिने एखाद्या कलाकृतीसाठी स्वतःला वाहून घेतात, तेव्हा ती कलाकृती उत्तम होते ना. आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक आणि आजही सीमेवरती आपलं रक्षण करण्यासाठी उभे असणारे सैनिक ज्या समर्पण भावनेनं काम करत असतात, तीच समर्पणाची भावना आपण आपल्या कामाच्या बाबतीत ठेवली पाहिजे हे सांगणारा हा श्लोक. अनुराधाताई, तुम्ही हे जे काम करताय ना ते मला तर वाटतं अक्षरशः रामाचंच काम आहे.
मुलांवर योग्य संस्कार व्हावेत म्हणून कासावीस होणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही दिलासा देता या उपक्रमातून, कारण ही सगळी मुलं मला माझी मुलं वाटतात आणि तुम्ही सगळे पालक माझे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण आहात असंच समजून मी तुमच्याशी बोलते. मी स्वतः एक समुपदेशक आहे आणि तुम्ही जे 5 मिनिटांमध्ये जे जगण्याचे सार सांगता ना, ते मला वाटतं की सगळ्यांच्याच मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. मनाच्या श्लोकांमुळे आपल्या मनाला चांगला विचार करण्याची सवय लागेल आणि चांगला विचार एकदा आपण करायला शिकलो की आपलं वागणं निश्चितच चांगलं होईल या विश्वासानं मी हे मनाच्या श्लोकांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर तो फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका, सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल. मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते, तुम्ही त्याच्या प्रसाराचं काम करा म्हणजे आपण सगळेजण म्हणू शकू इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवी.